कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याअंतर्गत पनवेलकरांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली असून यामध्ये शुक्रवारपर्यंत पनवेलमध्ये 14 कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आतापर्यंत एकूण 15 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. या 15 पैकी एक रुग्ण पूर्णपणे बरा होऊन त्याच्या घरी आहे. उर्वरित 14 रुग्णांपैकी 11 रुग्ण हे CISFचे जवान आहेत. या 11 CISF जवानांच्या व्यतिरिक्त 3 अन्य नागरिक जे परदेशी फ्लायर्स आहेत असे सगळे मिळून टोटली सद्यस्थितीत 14 नागरिक पॉझिटिव्ह स्टेजमध्ये आहेत. महानगरपालिकेचं संपूर्ण प्रक्रियेवर पूर्ण नियंत्रण पूर्ण लक्ष आहे. जे काही 11 CISF जवानांची पॉझिटिव्ह गोष्ट किंवा पॉझिटिव्ह केस आलेली आहे हे सगळं इन्फेक्शन इंटरनॅशनल एअरपोर्टवर एअरलिफ्टिंगच्या वेळेला किंवा त्या दरम्यान त्यांना झालेलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. आणि जेव्हा ज्या दिवशी पहिला CISF जवान पॉझिटिव्ह आला त्याच दिवशी सर्व जवानांना होम क्वारंटाईन केल्यामुळं एकही जवानाला एकमेकाचं इन्फेक्शन झालेलं नाही. त्यामुळं पूर्ण जवानांच्या तपासणीअंती सद्यस्थितीत 11 जवान पॉझिटिव्ह आले. या 11 जवानांपैकी 10 CISFचे जवान आहेत आणि एक त्यांच्या मदतीसाठी असलेल्या स्टाफ आहे असे एकूण 11. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.